सोयाबीन पिकामध्ये बऱ्याचदा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. यामुळे पिकाची उत्पादकता घटल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. परंतु काही शेतकरी आपल्या अनुभवाच्या सहाय्याने सोयाबीन पिकाची काळजी घेतात. राजेंद्र हुजरे त्यापैकीच एक. ते सोयाबीन पिकाचे चांगले उत्पादन घेतात. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सोयाबीनचे चांगले उत्पादन येण्यासाठी ते नेमकं काय करतात. मी गेली 30 वर्षाली शेती करतोय. त्यामध्ये सोयाबीन, ऊस आणि भाजीपाला पिकं घेत होतो. सोयाबीन करत असताना सोयाबीनच्या पिकामध्ये तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो, टिपक्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि त्यामुळे उत्पादनात घट येते. तांबेरा आणि पानावरील ठिपक्यांमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होत असल्याने राजेंद्र हुजरे बाजारात उपलब्ध असणारे ड्युपॉन्ट गॅलिलिओ हे प्रभावशाली बुरशीनाशक वापरतात. यामुळे पिकावरील बुरशीजन्य रोगांचा पूर्णतः बंदोबस्त होतो. त्याचबरोबर उत्पादनातही भरघोस वाढ होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मी आता काही वर्षाला हे ड्युपॉन्ट गॅलिलिओ औषधे वापरतोय आणि त्यामुळे माझ्या प्लॉटवरती सोयाबीनच्या तांब्यारा येत नाही, उत्पादन माझे घट होत नाही. ड्युपॉन्ट गॅलिलिओची फवारणी पिकाच्या फुलोरा अवस्थेत म्हणजेच पीक 40 ते 45 दिवसांचे किंवा रोगाची अवस्था विकसित होण्यापूर्वीच करावी. पहिल्या फवारणीनंतर रोगाला पोषक स्थिती राहिल्यास 10 ते 14 दिवसांनी पुन्हा फवारणी करावी. ड्युपॉन्ट गॅलिलिओ हे औषध 1 एकरसाठी 160 मिली इतके पुरेसे असून ते 200 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावे. हे औषध अंतरप्रवाही असल्याने पिकामध्ये 2 ते 3 तासात शोषले जाऊन पिकाचे संरक्षण करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 1 एकरसाठी 200 लिटर पाणी लागतंय. आता मी हे 160 मिलीची बॉटल आहे ही पूर्ण आता 1 एकरसाठी फवारतोय. हे बुरशीनाशक आंतरप्रवाही असल्या कारणानं वरून जरी फवारलं तर खालील प्रत्येक पानामध्ये वनस्पतीच्या पूर्ण वनस्पतीमध्ये हे शोषलं जातं आणि रोगाला प्रतिबंध करतं. सोयाबीनची जी पानं आहेत ती तजेलदार दिसतात, पानाची साईज वाढलेली असते, त्यामुळे प्रकाशसंश्लेषणाची क्रिया चांगली होत्या आणि त्यामुळं पिकाला अन्न चांगलं मिळतं. त्यामुळे शेंगा चांगल्या मोठ्या प्रमाणात भरल्या जातात. शेंगाच्या आतल्या सोयाबीनाच्या दाण्याची साईज ही मोठी होत्या, दाणा हा चमकदार होतो आणि त्यामुळे वजनात वाढ होते. आणि बाजारात चांगले चमकदार मोठे दाणे असेल तर त्यामुळे बाजारात मार्केटला दर पण चांगला मिळतो. राजेंद्र हुजरे गेल्या काही वर्षापासून ड्युपॉन्ट गॅलिलिओचा वापर करत असून त्यांना सोयाबीन पिकावरील बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध करणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पादनातही भरघोस वाढ झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकूणच राजेंद्र हुजरे यांना आलेल्या अनुभवामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी देखील पिकाच्या सुरक्षेसाठी आणि उत्पादन वाढीसाठी ड्युपॉन्ट गॅलिलिओचा अवश्य वापर करावा.